नमस्कार मुलांनो, चला आज आपण संख्यांचा खेळ खेळूया। हा संख्यांचा खेळ खेळण्यासाठी आपल्याकडे बरंच काही आहे। बघा, वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत। हां, त्याशिवाय आपल्याकडे संख्यांची घरं आहेत, त्याचबरोबर मणी आहेत। हां, हे सगळं घेऊन आपण काय करणार आहोत, आज संख्यांचा खेळ खेळणार आहोत। चला तर मग या ठिकाणी बघा, हे काय आहे सांगा। इथे मणी घातलेले आहे पहिल्या याच्यामध्ये, याला म्हणतात एककाचं घर। हे दशकाचं घर आहे आणि हे तिसरं घर आणखी नवीन आले। तुम्हाला एकक आणि दशक ह्यांची ओळख पहिली दुसरीमध्ये झालेलीच आहे, हो की नाही। चला मग आपण आता पहिल्यांदा काय करूया, ह्या एककाच्या घरामध्ये किती मणी आहेत मोजूया। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, आणि अजून जागा आहे बघा त्याला आणखी एक मणी घालण्यासाठी इथे। म्हणजे किती झाले आता, दहा एकक, हो की नाही। मग हे जेव्हा दहा पूर्ण होतात अजून आणखी काही पुढे घालता येत नाही, मग दहा एकक, दहा मणी झाले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दशक। आणि अशा वेळी आपण काय करतो, त्याला मग दशकाला दशकाच्या घरात पाठवायचं असतं, एककाच्या घरात आणखी त्याला ठेवायचं नाही। मग एक मणी आपण एक दशक, हो की नाही, दहा म्हणजे एक दशक म्हटल्यानंतर आपण काय करणार, एक मणी कुठे घालणार, दशकाच्या घरात। म्हणजे बघा आता एक दशक झाला आणि एककाच्या घरात काय आहे का मणी, नाही, म्हणजे शून्य। हा म्हणजेच हा किती अंक किती तयार झाला, दहा। म्हणूनच आपण तो दशक जो आहे तो दहा अशा प्रकारे लिहितो। बघा, दशकाच्या घरात एक आणि एककाच्या घरात शून्य म्हटल्यानंतर तो किती झाला, दहा। आणि अशा प्रकारे जर आपण ह्या दशकाच्या घरात हे मणी घालत गेलो तर बघा आता किती झाले सांगा, दोन दशक। एककामध्ये काय आहे का, नाही, शून्य, म्हणजे दोन दशक। म्हणजे संख्या किती झाली आता, वीस। कोणती संख्या झाली, वीस। दोन दशक म्हणजेच वीस। अशाच प्रकारे आणखी एक घातलं तर किती होणार सांगा, तीन दशक झाले। तीन दशक म्हणजे संख्या किती झाली, तीस। कोणती संख्या झाली, तीस। अशा प्रकारे आपण जर एक 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 मणी घालत गेलो तर इथे किती होणार पूर्ण सांगा, हे झाले चाळीस। चार दशक म्हणजे चाळीस। मग पाच दशक म्हणजे पन्नास। या ठिकाणी आहेत बघा त्या संख्या सगळ्या, पन्नास, साठ, दशकाने मोजणे। हा, सहा दशक म्हणजे साठ, नंतर सात दशक, सात दशक म्हणजे सत्तर झाले, नंतर आता किती झाले, आठ दशक म्हणजे ऐंशी, आता नऊ दशक म्हणजे नव्वद, आणि आणखी एक घातला म्हणजे किती झाले, दहा दशक। दहा दशक म्हणजेच मग त्याला आपण काय म्हणतो, जशा प्रकारे एककामध्ये दहा झाले म्हणजे दशक म्हणतो ना, तशा प्रकारे दशकामध्ये दहा, दहा दशक झाले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, शतक। मग मगाशी जसं एककामधले काढून आपण एक शतक, एक शतक पूर्ण झालं म्हणून हे शतकाच्या घरामध्ये एक मणी घालायचं आहे आपल्याला, आणि ह्या ठिकाणचे सगळे मणी काढायचे। म्हणजे संख्या काय झाली आता, एक शतक। ऐकलं आहे का शतक, क्रिकेटमध्ये वगैरे ऐकलं आहे धोनीचं शतक। हा, क्रिकेट प्लेयर जे आहे ते शतक, सेंचुरी म्हणतो आपण त्याला इंग्रजीत। हा, सेंचुरी म्हणजेच शंभर। ह्या ठिकाणी शतकामध्ये एक, दशकामध्ये शून्य, एककामध्ये शून्य, म्हणजेच संख्या काय झाली, शंभर। किती झाली संख्या ही, शंभर। हा, आता एकक दशक तुम्ही आधी शिकला होता, ह्या ठिकाणी आता नवीन कोण आलेला आहे, शतक। हा, हे बघा ह्या ठिकाणी एकक, दशक आणि शतक। मग आता ही संख्या काय झाली आहे, शंभर ही संख्या झालेली आहे। समजा आता एककाच्या घरात आपण आणखी दोन मणी घातले, बघा। हा, एककाच्या घरात आपण किती मणी घातले, दोन। आता संख्या काय झालं सांगा, बघा एककामध्ये दोन, दशकामध्ये शून्य, आणि शतकामध्ये काय आहे, एक। म्हणजे संख्या काय झाली, ह्या संख्येला काय म्हणायचं आता,
शतक जे आहे त्याला आपण एक आहे ना, मग त्याला शे लावायचा म्हणताना एकशे, येते लक्षात सगळ्यांच्या, एकशे दोन. शतकामध्ये काही नाही, मग संख्या कशी म्हणून वाचायची, एकशे दोन. हा म्हणजेच ही संख्या कशी येईल बघा, शतकामध्ये एक, दशकामध्ये शून्य आणि एककामध्ये दोन, म्हणजे संख्या काय झाली, एकशे दोन. वाचा बघूया ही संख्या, आता संख्या काय आहे, एकशे दोन. कशी ओळखायची, एककामध्ये दोन, दशकामध्ये शून्य आणि शतकामध्ये एक, म्हटलं एकशे, ह्याला का म्हणजे शतक आहे त्याला एकशे दोन, दशक आणि एकक एकच वाचायची. आता इथे शून्य आहे त्यामुळे ह्याला दोनच वाचणार आपण, हे एकशे दोन. आता समजा आपण असं केलं, अजून आणखी एक मणी ह्याच्यामध्ये घातला, आता किती झाली संख्या ही सांगा बघूया, शतक किती झाले दोन, दशकाच्या जागी शून्य, एककाच्या जागी दोन, म्हणजे दोनशे दोन, संख्या काय झाली दोनशे दोन. मग आता अजून वेगळी संख्या करूया आपण, आता ह्या ठिकाणी हे किती झाले सांगा, आता शतक तीन झाले, तीन शतक म्हणजे तीनशे, काय म्हणून वाचायचं, तीनशे. आणि आपण काय करूया, एककाच्या घरात अजून आणखी दोन म्हणी घालूया. आता किती झाले सांगा, एकशे चार, किती झाले एकशे चार. मी तुम्हाला अजून वेगळी संख्या करून दाखवते बघा, आता आपण ह्या हा सॉरी इथे एकशे चार म्हटलेलं मी, तीनशे चार, हा तीनशे चार झाले होते हे आपले. आता आपण काय करूया, हा ह्या ठिकाणी एक मणी घातला दशकामध्ये, मग किती झालं आता तीनशे चौदा, कारण दशक आहे एक, हो की नाही, हा म्हणजे तीनशे चौदा झाली ही संख्या. अजून मी आणखी मणी घालते बघा, आपण पाच मणी घालूया याच्यामध्ये, तीन चार आणि पाच. बघा एकक किती आहे चार, आपण इथे संख्या तयार करूया, हा एकक चार, दशक किती आहे पाच, दशक पाच, आणि शतक किती आहे तीन. हा ही संख्या अशा प्रकारे तयार झालेली आहे बघा, इथे मणी घालून हे अशा प्रकारे झालेले आहे, आणि तिथे आपण अंकात लिहिलेले आहे ते. आता बघा हे शतक आहे, हा दशक आहे, हा एकक आहे. आता हे वाचायचं कसं, तर बघा एकक आणि दशक एकत्र वाचणार आपण, आणि शतक जो आहे तो एकच एकच संख्या वाचायची, किती आहे हे तीन. मग मगाशी मी काय सांगितलं, तर कसं वाचायचं, शे लावायचं, शे तीनशे, तीन हे हा अंक माहित आहे तुम्हाला, त्याला शे अक्षर लावायचं, तीनशे, आणि हे दोन्ही एकच व्हायचं. बघा बघूया हे किती झाले ते चौपन्न, हा किती झाले चौपन्न. अंकात अक्षर तुमच्या पुस्तकामध्ये अंकात अक्षरात लिहायलाही उपक्रम आहे. आता हे जसं वाचलं ना आपण तीनशे चौपन्न, तशाच प्रकारे ते लिहायचे मग अक्षरात, तीनशे चौपन्न. शंभर पर्यंत अंक तुम्हाला अक्षरात लिहायला येतातच, हो की नाही, हा त्याच्यात मध्ये हा चौपन्न येतो, हो ना, मग तीनशे चौपन्न. लक्षात आली ही संख्या. अजून आपण आणखी एक संख्या तयार करून बघूया, आणि नंतर मग हा आता हीच संख्या एक वेगळ्या प्रकारे दाखवते बघा तुम्हाला मी. आता तीनशे हे बघा, ह्या ठिकाणी हे किती आहे तीनशे, दशक किती आहे त्याच्यामधला, दशक पाच, मग दशक पाच म्हणजे पन्नास, हो की नाही, हा ही वेगळी कार्ड वापरून बघा कशा प्रकारे होतं ते, पन्नास. मग हा इकडे लावायचा ह्याला, का आता किती झाले तीनशे पन्नास, आणि आपले एकक किती आहे चार, मग चार एकक ह्या ठिकाणी, बरोबर तीच संख्या झाली की नाही बघा इकडे. म्हणजेच या संख्येचा अर्थच काय, एकक चार,
दशक पांच आणि शतक तीन, मग वाचायची कशी संख्या 354। आता ह्या चार चार म्हणजे काय, त्याची किंमत चारच आहे। हा पांच म्हणजे किती आहे ते 50, कारण पांच दशक आहे। आणि हे तीन म्हणजेच किती आहे 300। 350 अधिक 4, हा म्हणजे संख्या किती तयार झाली ही 354। लक्षात आलंय सगळ्यांच्या? बर, अजून एक संख्या तयार करूया आपण। चला आधी याच्यावर करूया, हे किती आहेत आपले, अजून मी म्हणी घालते बघा याच्यामध्ये। एक दोन तीन चार पाच सहा म्हणी घालू याच्यामध्ये, सहा शतक, सहा म्हणजे 600 झाले आपले हे। नंतर मी ह्या ठिकाणी आणखी म्हणी वाजवते, किती आहे ते 5 6 7 करते ह्याच्यामध्ये म्हणी, ह्याच्यामध्ये 7 आणि इकडे आपण 8 करूया म्हणी, 6 7 8। आता बघा एककाच्या घरामध्ये किती आहे 8, 1 2 3 4 5 6 7 8, किती म्हणे आहे 8, मग एककाच्या घरात काय आला 8। दशकाच्या घरात किती आहे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे दशक झाला 7। आणि शतकाच्या घरात बघा 1 2 3 4 5 6, किती म्हणे आहेत हे 6। हा मग ह्याप्रमाणे आपण तिथे संख्या ठेवलेल्या आहे, आता ती संख्या वाचूया बघा। एकक दशक शतक, शतकला काय म्हणायचं सांगितलेलं मी, तो जो अंक आहे तो वाचायचा आणि त्याला पुढे शे लावायचं, 600, काय म्हणायचं 600। आणि एकक आणि दशक एकच वाचायची, ही संख्या किती सांगा बघूया, आता 7 दशक 8 एकक म्हणजे किती झाली 78। मग ही पूर्ण संख्या कशी वाचणार तुम्ही 678। बर, आता हीच संख्या आपण या कार्डाने बघूया, बघा 600 शतकामध्ये 6 आहे ना, म्हणजे 600 झाले। दशकामध्ये किती आहे आपले 7, 7 दशक म्हणजे किती 70, 7 दशक म्हणजे 70, म्हणजे किती झाले 670। आणि एककामध्ये किती आहे 8, मग एकक 8, 670 अधिक हे 8, म्हणजे संख्या किती झाली बघा ही 678। काय म्हणून वाचायची ही संख्या 678। आणि तशाच प्रकारे अक्षरातही आपण लिहू शकतो 678। लक्षात आलंय सगळ्यांच्या? आता ही अशा प्रकारची कार्ड तुम्ही तयार करू शकतात बघा, पुठ्ठ्या किंवा चार्ट पेपर घेऊन अशी कार्ड सगळी 600 200 300 400 सगळी, तशात तर 70 80 90 हे सगळे दशक आणि 1 2 3 इथे आहेत ना, तशा प्रकारे सगळे तुम्ही तयार करू शकता आणि तशा प्रकारे खेळ खेळू शकता। अजून तुमच्या पुस्तकात अशीही कार्ड दाखवलेली आहे बघा, एककाचं त्रिकोणी कार्ड हा एकक, नंतर दशकाचं चौकोनी कार्ड असं केसरी रंगाचं, हे निळ्या रंगाचं, आणि शतकाचं हिरव्या रंगाचं, अशी तुम्ही कार्ड तयार करायची आणि तशा प्रकारे वेगवेगळ्या संख्या तयार करून त्या वाचायच्या। आणि ही कार्ड अशा हे असल्या कार्डाने खेळ खेळणार तर काय करायचं, एककाची 10 कार्ड, दशकाची 10 कार्ड आणि शतकाची 10 कार्ड अशा प्रकारे तयार करून मग तो तुम्ही खेळ खेळू शकता। बर, आणि 100 पुढे जेव्हा 10 शतक होणार की नाही तेव्हा त्याला मग काय म्हणतात 1000, ते पुढचं घर येणार मग। सध्या तुम्हाला ही तीनच एकक दशक शतक हा हे शिकायचंय। आणि आता पुस्तकामध्ये तुमच्या वेगवेगळे उपक्रम दिलेले आहे, संख्या रंगवायला, नंतर अंकात अक्षरात लिहायला, उड्या मारायच्या दशकाने शतकाने किंवा 50
50 मोजणे वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम दिलेले आहे. असल्या कार्डांचेही उपक्रम आहे, ते सगळे उपक्रम तुम्ही पुस्तकात सोडवायचे. धन्यवाद.